नाणार प्रकल्पाच्या ज्या काही हालचाली सुरू आहेत, म्हणजे देवगडमध्ये काहीही होणार नाही आणि नाणारबाबत कुठलाही अधिकारी तिथे काहीही करायला गेला तर त्याची शाश्वती नाही, याला धमकी समजा नाही तर काहीही समजा, आणि तहसीलदार आणि अन्य अधिकाऱ्यांनी हिंमत पण केली नाही तिथे जायची, कारण त्यांना माहिती आहे की पुन्हा ऑफिसमध्ये जाऊ शकणार नाहीत. ही अशा सगळ्या प्रकारची धमकी दिलेली आहे नितेश राणे यांनी. पाहूयात ते काय म्हणालेत. नाणार प्रकल्पासंदर्भात कुठलाही अधिकारी तिथे काही करायला गेला तर त्याची शाश्वती आम्ही घेत नाही, हे तुम्हाला स्पष्ट सांग. ह्याला धमकी समजा, चेतावणी समजा, त्या संबंधित माझ्यावर केस टाका, मला काही फरक पडत नाही. नाणार प्रकल्प देवगडमध्ये काही होणार नाही त्या संबंधित. आता तहसीलदारांनी आणि अन्य अधिकाऱ्यांनी हिंमत पण केली नाही तिथे जायची, तर त्यांना माहिती आहे ते परत ऑफिसवर जाणार नाही.